हे सगळं ओढवून आणलंय, ते त्याच त्यालाही मान्य होत. मग भाषा मूर्खासारखी का बरळते? बोडस कुठलं गाणं म्हणत होते, याच्याशी काय करायचंय तुम्हाला? तुमचं काय माहिती का, लई खोलात शिरताय बघा. हा तुम्ही करता का बोडस? काय लगीन लगीन का कशाला? अरे एकदा झालंय ना, पुराणी करा की एखादं. नको, एकदा केलेली चूक परत करायची नाही. पण तू भाषेच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस असं मला म्हणायचंय बेटा. आई मैत्री, मला कल्पना आहे, भाषा तुला जे काही बोलली ते तुझ्या मनाला लागणं साहजिकच आहे. ते हातात ना फोन काय खेचून घेतेस तू मूर्खा झरका? नाही तर काय, तुम्ही बायका म्हणजे ना नवऱ्याला अगदी दगड समजता. अरे अंजली, ये 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 ए अंजली, मी तुला काय सांगणार होतो. सांगायची गरज आहे का? नाही, कारण मला बरीच काम आहेत. नाही गरज आहे ना, गरज आहे. काय आपला पूर्व आहे ना, त्याच्या लग्नाची मुहूर्ताची तारीख ठरते. ये ना बेटा, ये ये ये. बस 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 बस, अशी जवळ बस आणि जवळचाच मुहूर्त काढायला सांगितलंय. तुला सांगतो अंजली, मैत्रीण अत्यंत गोड मुलगी आहे. डोळे म्हणजे असे बोलके पाणीदार, आणि चेहऱ्यावर तर केवढं तेज आहे ना. अरे तेज म्हणजे काय असणारच. अगं LLB LLM मुलगी आहे ती. शिक्षणाचं संस्काराचं तेज म्हणून काय असतं की नाही? हो ना, तू यायला हवं होतं अंजली. एवढी खुश झाली असतीस ना तिच्यावर. अगो चेहरा इतका हसराय ना, आणि असे केस लांब सडक. विरोधाभास, दोन विरुद्ध टोक आहेत अगदी. नाही तुमच्या दोघींचं नाही म्हणत मी, आपला पूर्व आणि मैत्रीचं म्हणतो मी. याचा चेहरा सदा गंभीर आणि ही सतत हसरी. म्हणजे दोघं जर रस्त्याने एकत्र चालायला लागले ना, तर हा का रागावलाय आणि ती काय हसते असा प्रश्न पडेल लोकांना. इतकी हसरी आहे ना आणि मन मिळवू. पण तुझ्या इतकी गोरी नाहीये, पण स्मार्ट आहे. मला वाटतं आपण तिला हिरव्या रंगाचा शालू घेऊया, मस्त दिसेल. हिरवा कशाला, राणी कलरचा घेऊ. तर कुठला तो हा आपला कुठला फिरोजी रंग? नाही हो, हिरवाच छान दिसेल. हो की नाही ग? आणि अंजली, शालू ना आपण तुझ्या पसंतीचाच घेऊ, काय? हे अंजली, मला काय वाटतं, दोन दागिने करायचे. येस, अगदी एक सारखे, एक सेम टू सेम, एक तुझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. मग थोरली सुने ना ती. दोघींचा एक तरी दागिना सारखा हवाच. हा एक तरी हवाच, आणि एक दागिना मात्र खास अंजलीसाठी या लग्ना प्रित्यर्थ करायची माझी इच्छा आहे. मग करणार तर अंजलीला काय हो, काहीही शोभून दिसत. हे काय चाललंय तुमचं? बघा बघा, लाजली लाजली कसली, पापी कसली घेते तुझी? सून आहे तुझी ती, बिस्कटलं ना ती. अरे बोला. हॅलो, हा गुरुजी बोला. गुरुजी गप का? नाही गुरुजी तुम्ही बोला. हा काय 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 हो, उचकी लागल्यासारखे काय 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 लग्नाचं बोला. बर नाहीच का? नाही कसं होईल ना,
काय तीन महिन्यापर्यंत? नको नको, लवकर बघायला सांगा. तू गप का? सॉरी बोला. नाही म्हणजे मी सॉरी, तुम्ही बोला. काय काय काय? हो म्हणूनच सांगते, हिंदी सिरियल बघत जाऊ नका. काय 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 काय? बरोबर. हो सांगा सांगा. हो संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो फोन करून. हो हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओय केळकर, कुठे झालाय? काय झालं ते सांगा मुकाट्याने. मुकाट्याने का बोलून सांगू? बोलून हो. हा गुरुजी म्हणतायत पत्रिका झुलतायत, पण डिटेल्स. अहो पत्रिका बघायची नाहीये आपल्याला, फक्त लग्नाचा मुहूर्त सांगायला सांगायचंय. अगं तेच सांगितलं त्याने, तेच तुला मी सांगतोय, जर ऐकून तर घे. बोला ना. तीन महिन्यापर्यंत मुहूर्त नाहीये असं म्हणतायत. काय तरीच काय? तसा एक मुहूर्त आहे पण तो आजपासून बरोबर चौथ्या दिवशी. काय काय काय? अरे पाळाला पिकलाय आंबा, आंबा काय? पाळाला पिकलाय आंबा. हे गप्प बस, हे तुला शोभत नाही. गया फोन वरतीच माझी भंकच करतोस. मी कोण हे विसरतोस तू? असं कसं तुम्हाला विसरेन मी? हा तुम्ही नंदी. काय नंदी? नंदी म्हणतोस मला बाईला? अब कालच तुम्ही म्हणाला नाही का मी नंदी, आमचे साहेब शंकर. फरगेट का? इतक्यात फरगेट झाला तुम्ही? काय बोलू साहेब, तुमची मेमरी ना जरा डाऊन होत चालली आहे बघा. माझी मेमरी डाऊन होत चालली आहे? अरे माझी बुद्धी चांगली आहे, शाळेत नेहमी पहिला नंबर असायचा माझा. कोण म्हणत बोल? असं नाही, शाळेत आम्ही पण गेलेलो आहे. काय त्या मास्तरला मला शिकवता आलं नाही ही गोष्ट, राहू द्या. काय झालं, गावामध्ये आला पूर एकदा, त्यात गेली आमची शाळा वाहून, म्हणून आमचं शिक्षण बंद झालं बघा. नाही तर आमचा आजा म्हणायचा हा कलेक्टरच व्हायचा. कलेक्टर? कलेक्टर म्हणजे काय ते माहितीये का? कोण म्हणतो? रूढींचे कुंपणा. नाही तर आमचा आजा म्हणायचा हा कलेक्टरच व्हायचा. कलेक्टर? कलेक्टर म्हणजे काय ते माहितीये का? कोण म्हणतो? रेल्वे स्टेशनवर असतात की तुमच्या आणि काळा कोट घालून तिकीट 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 करत हिंडत असतात, त्यांनाच कलेक्टर म्हणते यार. अरे त्याला तिकीट कलेक्टर म्हणतात, कलेक्टर वेगळा. तुला सांगून काय फायदा म्हणा. बर तिकडची बातमी सांग, तुझ्या नसत्या गप्पा पुरे झाल्या. कुठली तिकडची बात? बातमी तर राहू द्या, कामाच बघा. हो हो कामाच बघू रे नंतर. पण तू आधी एक मस्त पैकी कडक चहा करून आण बघ. कडक? सकाळपर्यंत चहाच प्यायलो नाही, बायकोनी चहाच दिला नाही. अरे तिची पाठ दुखतीये, रात्री स्वयंपाक सुद्धा मलाच करायला लागला. तुला सांगतो लग्नानंतर बरेच पुरुष नुसती शेपटी हलवतात. शेपटी कसली हलवताय पुढे? कामाच बघा. दिग्या लग्नाआधी माझा असा रुपाप होता म्हणून सांगू तुला, पण लग्न झालं आणि सगळी आईड गेली. लग्नाआधी असा काही गोरापान होतो, लांब सडक केस, आता गळले. तुला सांगतो लग्नानंतर 70% लोक टाकले होतात. आता मैत्री भेटल्यात का? तुला सांगतो सरांची मजा. काय जोडा मस्त दिसेल म्हणून सांगू. मैत्री सर, मैत्री सर.
पण काय आहे बोम रे ओ होम काय आहे अरे जोडा असा मस्त दिसेल अशी हसऱ्या चेहऱ्याची मैत्री आणि रागीत चेहऱ्याचे सर तुला सांगू दिग्या पुढल्या जन्मात सांगा काय असेल या जन्म तुमचं काही करणं आहे बघा मोड अरे हा जन्म संपला नाहीये माझा तुला सांगतो मैत्री साहेबांसमोर जेव्हा आली तेव्हा तेव्हा सरांचा रागीत चेहरा हसतोय असा मला भास झाला अरे अरे काय सारखा तिकडे बघतोय आणखीन बोलतोय हा कोण आहे तिकडे अशी बाराखडी संपली असेल ना तर बोलूया आपण नाही सर म्हणजे मी म्हणजे काय बराच वाचता येतो माझा चेहरा तुम्हाला गोडस नाही सर मी आपलं उगाच काय घाम फुटलाय नाही घाम पुसा ठीक आहे जा चहाचं बघ जा तोपर्यंत मी जरा लग्नानंतर पुरुषांची काय अवस्था होते हे समजावून घेतो बोडस कडून काय बोडस चार तो काय बोडस सांगताय ना मी काय सांगणार असं कसं तुमचा अनुभव जास्त आहे ना कसा अनुभव सॉरी सर खबरता काय बोडस कधी कधी मलाही गंमत करायची वाटते तर शहा मर्डर केसचं हिअरिंग जवळ आलेलं आहे शहा मर्डर केस मधला त्याचा मेहुणा बाबुलबाई तो जरा जास्तच निर्ढावल्यासारखा बोलतोय त्याची पूर्ण चौकशी करा ठीक आहे मला सगळे डिटेल्स पाहिजेत ओके हॅलो हा इन्स्पेक्टर शिंदे पोरू बोलतोय येस मला शहा मर्डर केस मधल्या विटनेसची स्टेटमेंटची फाईल हवी होती दुसरी गोष्ट शहा मर्डर केस मधला त्याचा जो मेहुणा आहे बाबुलबाई हा तो जरा जास्तच बोलतोय नाही मला मला सरळ काही बोललं नाही पण दोन तीन वेळा कार समोर आला एकदा फोन केला होता जरा जास्त बोलतोय हा त्याला रीतसर काय ती समज द्या म्हणजे मी तक्रार नोंदवण्यापूर्वी एकदा कानावर घालतोय हा ओके बोर्डस उद्या येईल त्याला सगळी माहिती द्या ओके थँक्यू ठीक आहे सर चहा आणलंय द्या बोर्डस ना द्या त्यांचा अनुभव जास्त आहे घ्या बोर्डस घ्या थँक्स बसा ना बसा बसा बोर्डस काही करून आपल्याला ही केस जिंकावीच लागेल माझा असा अंदाज आहे की साधारण 15 दिवसात केस लागेल हॅलो हा पुरू हा बाबा बोला हा अरे मी फोन अशा करता केला होता की मी गुरुजींना फोन केला होता की तुझ्या लग्नाचा मुहूर्त वगैरे काढण्यासाठी मला एक सांग तुला वेळ आहे ना एक एक मिनिट मला एक सांग तुम्ही काही ठरवलंय का लग्न कधी करायचं वगैरे का मुहूर्त केव्हाचाही चालेल बाबा त्यातलं मला काय कळतंय अरे असं कसं तुझ्या कोर्टाच्या केसच्या डेट्स वगैरे असतील म्हणून विचारलं नाही बाबा तो काही प्रॉब्लेम नाही कारण तसंही कोर्ट मॅरेज करायचंय आणि 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ देणं मलाही पॉसिबल नाही रूढींचे कुंपणा बाबा त्यातलं मला काय कळतंय अरे असं कसं तुझ्या कोर्टाच्या केसच्या डेट्स वगैरे असतील म्हणून विचारलं नाही बाबा तो काही प्रॉब्लेम नाही कारण तसंही कोर्ट मॅरेज करायचंय आणि 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ देणं मलाही पॉसिबल नाही हा म्हणजे लग्नाचा दिवस आणि रिसेप्शनचा त्यामुळे तयारी जी काही असेल ते तुम्हीच ठरवा
हाँ रिसेप्शन साठी हॉलचं हॉटेलचं जे बुकिंग असेल ते मी करीन. तारखेचं फक्त तुम्हीच बघा. आणि हो मी आई आईशी बोलतो. मैत्रीला जे काही कपडे किंवा दागिने जे काही असतं ते हां ते सगळं होईल रे. ते आम्ही सगळं पटापट जुळून आणू. पण आधी तारीख नक्की नको का व्हायला, त्यासाठीच तर फोन केला. हां बोला ना मग काय म्हणतात गुरुजी. हां तर गुरुजी असं म्हणाले, मी सांगू त्याला काय नाही रे तुझी आई मध्ये मध्ये बोलते. हा तर गुरुजी असं म्हणाले की आजपासून 3 महिन्यापर्यंत मुहूर्त नाहीये. नाही आहे आहे, म्हणजे तसा एक मुहूर्त आहे पण तो आजपासून बरोबर 4th दिवशी आहे. काय हो म्हणजे आता तसं कोर्ट मॅरेजच आहे आणि हॉटेलमध्ये रिसेप्शन आहे म्हटल्यावर तसा फारसा काय प्रश्न उद्भवणार नाहीच आहे. हा फक्त आता मुहूर्त जवळचा धरायचा की दूरचा ते तूच सांग. आजपासून 4th दिवसाचा मुहूर्त ठीक आहे, काय हरकत नाही. पण मी एकदा मैत्रीशी बोलतो, म्हणजे बरव्यांची पण तयारी असायला हवी ना. हा अर्थात आपल्याला तसं काही द्यायचं घ्यायचं नाही आहे, त्यामुळे जो काही सगळा खर्च असेल तो आपणच करणार आहोत. पण तरी सुद्धा मी एकदा तिच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. पण तरी मला असं वाटतं की आजपासून 4th दिवसाचा मुहूर्त ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक तू काय ते ठरव आणि आम्हाला कळ. ओके ठेवू फोन. ओके अच्छा बाय. काय म्हणला पुरू, सांगा ना काय म्हणाला, बोला ना. कुठे काय म्हणजे आजपासून 4th दिवशी लग्न. मी काय म्हणतो बोरूस, काय करूया. म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतो 4th दिवसाबद्दल. माझा काय सर, काय चेष्टा करताय काय चाब्या. तुम्हाला ना दुसऱ्याला वाट बघत बसायची वाईट सवय. काय म्हणत होता तो? तू काय बोलायला चान्स देशील तर बोलेन ना. मी सांगतो सांगतो ऐका. तो म्हणाला की मैत्रीला विचारून काय ते सांगतो, तोपर्यंत आपण लिस्ट करूया. म्हणजे लग्नासाठी काय काय लागेल ते ठरवूया. मैत्रीसाठी दागिने घ्यायचे, मी तिला फोन करते. काय मस्त दागिने मिळतात, म्हणजे एक दिवशी दागिने घेऊ दुसऱ्या दिवशी कपडे झाले तयारी. मॅडम मॅडम तुमचा उत्साह फार ओसंडून चाललाय. पण तुम्ही जरा नाही आता कोणने आणि बीणने तुम्ही मला अजिबात रोकायचं नाही. मला हवं तसंच लग्न करायचंय. पुरूला फोन नाही, त्याला फोन अजिबात करायचा नाहीये. तो आता आपल्याला फोन करणार आहे, तोपर्यंत आपण फक्त वाट बघायची. तोपर्यंत शांत शांत शांत. एक नाही दोन तुम्ही थांबा. किती प्रेमाने मायेने आई वडील मुलांना वाढवतात, आपली स्वप्न मुलांच्या भविष्यात बघतात, वेळ प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलांच्या सुखाचा विचार करतात. मी पण माझ्या कोतीप्रमाणे प्रकाशसाठी शक्य ते सगळं केलं. उत्तम शाळा, उत्तम शिक्षण, उत्तम कपडे, सगळं चांगलं देण्याचा प्रयत्न केला. पण तरीही प्रकाशच्या मनात माझ्याविषयी एक प्रकारचा संतापच धगधगत राहिला. कारण कोतीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणाऱ्या प्रकाशला कधी माझी धडपड दिसलीच नाही. जे चित्र समोर आहे ते कमालीचं अस्वस्थ करणारं आणि भयंकर आहे. तरुण मुलांचं असं घरातून पळून जाणं, यापेक्षा मोठी हार बापाची नाही. काय कमी केलं मी, काय कमी केलं मी की ज्याची शिक्षा प्रकाशनं मला अशी दिली. काय कमी केलं. बच्चू मिश्राशी बोलत होतास तू? बच्चू मिश्राशी बोलत होतास का तू? हो. तुझं काय काम त्याच्याकडे? मिश्राजी मला मदत करतात. तो मालाडचा प्लॉट हातातून जातोय. सुरतहून पार्टी येते, अजूनही माझ्याकडे वेळ आहे. अरे पण त्या जागेवर 5-6 भाडेकरू आहेत ना, तूच मागे मला बोलला होतास. त्या भाडेकरूंशी माझं डिलिंग झालंय. 1 BHK म्हणजे 550 square feet मला त्यांना द्यायचंय आणि ते मला कम्फर्टेबली परवडेल. आता बघा 25,000 square feet तरी मला मिळतील, म्हणजे त्याचे फ्लॅट विकले तर करोडोत कमाई होईल बाबा, करोडोत.
अजूनही तुला वाटतं? तू जे काही करतोयस त्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवावा? अरे प्रकाश, असं मक्खासारखं उभं राहून काहीही साध्य होणार नाहीये. तो उद्धटासारखा बोलणारा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा ऐका फोनवर गप्प होतो. नुसता गप्पच होत नाही तर चक्क तुझ्या पाया पडतो, क्षमा मागत निघून जातो. याचा अर्थ माझ्या सामान्य बुद्धीला कळत नाही. डॅड, कसला एवढा विचार करताय तुम्ही? हा चहा घ्या. डॅड, तुम्ही प्रकाशचा विचार करताय. डॅड, पण त्याचा काय उपयोग आहे? शेवटी प्रकाशला जसं वागायचंय तसंच वागणार आहे तो. असं म्हणून सगळं विसरता येत नाही बेटा. उद्या लोकांना कळलं तर ते प्रकाशला काही बोलणार नाहीत, मलाच दोष देतील. मुलाला नीट सांभाळू शकला नाहीस म्हणून असा आरोप ठेवतील.